गणरायाचं काल धूमधडाक्यात स्वागत झालं. वाजत गाजत गणराय प्रत्यक्ष घरामध्ये मंडळामध्ये विराजमान झाले. पुण्यामध्ये ऐतिहासिक देखावे, पारंपरिक पौराणिक देखावे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. मात्र पुण्यात देखील आता घरगुती गणपती बाप्पांचं डेकोरेशनसुद्धा तितक्याच ताकदीने आणि चांगल्या पद्धतीने केलं जातं. आत्ता आपण गुरुवार पेठेमधील एका घरामध्ये ज्यांनी हुबेहूब काळूबाईचं मंदिर साकारलं आहे, ज्यांनी काळूबाईचं मंदिर पाहिलं असेल त्यांना लक्षात येईल की हे संपूर्ण परिसर हा काळूबाईचा गड जो आहे त्यांनी याच्यामध्ये साकारलेला आहे. अतिशय बारीक डिटेलिंग करून संपूर्ण हे गाव म्हणजे काळूबाईचं जे देवस्थानचं ठाण आहे ते संपूर्ण इथं वसवलेलं आहे. ज्यांनी हे सगळे कलाकुसर केले त्यांनी जवळपास 3-3.5 महिने ह्या सगळ्या गोष्टीसाठी घेतले आणि आपल्या लाडक्या बाप्पाला त्यांनी एक काळूबाईचं दर्शन घडवलं आहे. म्हणजेच भक्ती आणि शक्ती यांचा दोघांचा संगम असा मिलाप केलेला आहे. हे सगळं कसं केलं, तयार केलं, हे तिघांनी तयार केलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला एक आयडिया कशी सुचली? माझं नाव आहे, नमस्कार, माझं नाव आहे किरण दीपक चव्हाण. गेले म्हणजे आम्ही त्याची मांढरदेवीची आम्हाला खूप आवड आहे. त्यानंतर आम्ही दरवर्षी वेगवेगळे असे हे डेकोरेशन करत असतो. मागच्या वेळेस धनकवडीचं शंकर महाराज मठ केलं होतं, आता ह्यावेळेस असं मांढरदेवी मंदिर करण्याचं सुचलं. तिथे जाऊन असं सगळं देखरेख केली, डेकोरेशन करण्याआधी तिथे जाऊन आम्ही त्याची पहारी केली. 1-1.5 तास त्या मंदिरात जाऊन सगळं बघितलं, नंतर इकडं इथं येऊन तीच रचना आम्ही मांडायचा प्रयत्न केला. तर आम्हाला करताना असं वाटत होतं की होईल का नाही, पण त्याच्यानंतर जसं जसं होत गेलं म्हणजे 99% आता ते असं वाटतं की एकदम सेम आहे, तसंच सेम मंदिर तयार झालेलं आहे. साधारण किती कालावधी लागला? तुम्ही या सगळ्या गोष्टी बारकाईने अभ्यास करून केलेल्या आहेत, हे सर्व करत असताना कुठल्या अडचणी आल्या किंवा हे पूर्ण करण्यासाठी काय तुम्हाला फेस करावं लागलं? सगळ्या आम्हाला 1-1.5 महिन्याची प्रोसेस त्याला लागली. दिवस रात्र त्याच्यावर आम्ही काम करत होतो. प्रत्येक वस्तू, प्रत्येक म्हणजे कागदापासून की काड्या काडी कागद फुट्टा ह्यापासून वापरल्या म्हणजे वापर केलेला आहे, म्हणजे पर्यावरण वस्तू म्हणजे ह्याच्यानुसार केलेलं आहे. पर्यावरणानुसार कोपडले निश्चितच पुण्यामध्ये सगळीकडे पर्यावरण गणेश उत्सव साजरीकरण करतायत. इच्छा असेल तर नक्की मार्ग सापडतो. पुणे गणेश उत्सवामध्ये आपल्या बाप्पाला त्यांनी आज काळूबाईचं मंदिराचा देखावा सादर केलेला आहे. असेच आपण विविध देखावे पाहणार आहोत. तूर्तास धन्यवाद.